परफेक्ट बेकरी स्टाईल आणि अतिशय सुंदर असा हा डॉल केक तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या केकमध्ये डॉल केक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर सर्वात आधी आपण इथे केकसाठी डबा तयार करून घेऊया तर हा माझा स्टीलचा डबा आहे जो मी रेग्युलर केकसाठी वापरती आहे तर या स्टीलच्या डब्याला मी सर्व बाजूनी तेल लावून सर्व बाजूनी बटर पेपर लावलेला आहे तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तोही वापरू शकताय तर हा डबा आपला तयार झालेला आहे तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर इथे तुम्ही पातेलं कुकर काहीही वापरू शकताय तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि तळाला मी एक झाकण ठेवते तर तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर स्टँड किंवा जाळी असेल तर तीही तुम्ही वापरू शकताय तर हे स्टँड मी आता वापरत नाही आहे कारण कढईची उंची कमी असल्यामुळे हे स्टँड खूप वरपर्यंत येतं तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता मी गॅस चालू करते आहे आणि याच्यावर झाकण देऊन आपल्याला बारीक गॅसवर ही कढई पाच मिनिटे गरम करून घ्यायची आहे तर याच्यावर मी झाकण देते तर हे बघू शकते तुम्ही झाकण थोडंसं काळं झालेलं आहे तर हे मी बेकिंगसाठी नेहमी वापरते आहे तर तुम्ही बेकिंगसाठी जी भांडी वापरणार आहात तर ती नेहमीसाठी एकच ठेवा परत परत बदलू नका नाहीतर अशी बिघडू शकतात तर आता आपण केकसाठी बॅटर बनवूया तर इथे मी प्रीमिक्स घेतलेलं आहे चॉकलेट प्रीमिक्स आहे हे तर हे मी दीड कप चॉकलेट प्रीमिक्स घेते आणि वजनामध्ये हे दोनशे ग्रॅम चॉकलेटचं प्रीमिक्स आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं तर पाणी जे आपण प्रिमिक्स घेतलेलं आहे त्याच्या निम्मं पडतं पण वेगवेगळ्या कंपनीनुसार किंवा ब्रँडनुसार हे जे पाणी आपण टाकतो ते कमी जास्त होऊ शकतं तर आता इथे मी दीड कपासाठी पाऊन कप पाणी घेते पण पूर्ण एकदम नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकत आपण याचं बॅटर बनवून घेऊया तर हे मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून मी याचं बॅटर बनवून घेते तर हे मी मिक्स करून घेते आणि राहिलेलं सुद्धा मी पाणी थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घेते तर हे मिश्रण आपलं या पद्धतीचं झालेलं आहे तर राहिलेलं सर्व पाणी याच्यामध्ये बसणार आहे तर हे मी पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकून हे छान मिक्स करून घेत आहे तर हे बघा या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण लागणार आहे तर हे बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तुम्ही पोह्याचे जे चमचा असतो त्याचे दोन चमचे टाकले तरीही चालेल तर हे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बबल निघून जातील आणि इकडे आपली कढईसुद्धा छान तापलेली आहे तर झाकण काढून आपण अगदी अलगद असा हा डबा याच्यामध्ये ठेवूया आणि झाकण देऊया आणि आपल्याला बारीक गॅसवरच मिडियम टू लो गॅसवर आपला हा केक छान बेक करून घ्यायचा आहे तर तीस ते पस्तीस मिनिटे लागू शकतात तर तीस मिनटानंतर आपण चेक करायचं आहे तर तीस मिनटानंतर मी हा केक चेक करते मस्त फुगलेला आहे केक छान झालेला आहे तर आपण चेक करून बघूया टूथपिकने आपण हा केक चेक करायचा आहे टूथपिक क्लीन आली आहे म्हणजे केक आपला तयार आहे तर मी हा गॅस बंद करून घेते आणि केक पूर्ण थंड करून आपल्याला हा केक आयसिंग करायचा आहे तर जर कच्चा राहिला असेल तर तुम्ही अजून पाच मिनिटे ठेवू शकताय तर केक थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे विपिंग क्रीम तयार करून घेऊया तर इथे मी एक कप विपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ती आपण बीटरने छान बीट करून घेऊया तर ही क्रीम आपल्याला सुरुवातीला लो स्पीडवर आणि दोन मिनटानंतर हाय स्पीडवर छान बीट करून घ्यायची आहे तर ही बघू शकताय ही क्रीम आपली जवळजवळ तयार झालेली आहे मस्त अशी तयार आहे क्रीम तर ही बघू शकताय या पद्धतीची आपली क्रीम तयार झाली पाहिजे तर अशी क्रीम आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर ही मी क्रीम व्यवस्थित मिक्स करून घेते तर बघू शकता स्पॅचुला क्रीम घेऊन अशी उलटी केली तरी पडत नाही ही क्रीम आपली छान तयार झालेली आहे तर आता आपण केकसाठी शुगर सिरप तयार करून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आपलं साधं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकून हे छान मिक्स करून घेते तर हे शुगर सिरप आपलं तयार झालेलं आहे आणि इथे केकसुद्धा आपला छान थंड झालेला आहे तर हा डीमोल्ड मी करून घेतलेला आहे आणि याचे आता आपण वरचा जो फुगीर भाग आहे तो कट करून टाकायचा आहे तर हा बघा आम्ही काढलेला आहे तर आता आपण याचे लेअर्स बनवूया तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे दोन किंवा तीन केकचे लेयर्स बनवू शकताय तर सुरुवातीला इथे मी चाकूने अशा पद्धतीने खाच करून घेते आणि त्याच्यामध्ये आपण दोरा टाकून थोडासा ट्विस्ट करायचा आहे आणि या पद्धतीने खेचायचा आहे म्हणजे छान अशी एकसारखी लेअर तयार होते तर ही बघू शकता मस्त अशी दोऱ्याने लेअर येते तर इथे मी अजून एक लेअर काढून घेते तर इथे मी तीन लेअर केकचे बनवून घेते तर सुरुवातीला आपण केलं त्याच पद्धतीने चाकून एक खाचा पाडून मी दोरा या पद्धतीने टाकून घेतलेला आहे आणि याचेसुद्धा लेअर बनवलेले आहेत तर हे तीन लेअर आपले तयार झालेले आहेत आणि इथे मी केक बेस घेतलेला आहे तर त्याला थोडंसं आपण खाली क्रीम लावून घेत आहोत आणि सुरुवातीचा एक बेस आपण याच्यावर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे खूप जास्त लावायचं नाही आहे केक मॉइस्ट झाला पाहिजे इतकंच आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे अगदी खूप ओला करायचा नाही आहे तर या पद्धतीने आपण चेक करू शकतो हो आहे तर शुगर सिरप लावल्यानंतर आपण याच्यावर क्रीम टाकूयात आणि क्रीम आपण व्यवस्थित पॅलेट नाईफने पसरून घेणार आहोत तर ही क्रीम मी पसरून घेतलेली आहे एकसारखी आणि त्याच्यावर आपण आता दुसरी लेअर ठेवत आहोत या लेअरलासुद्धा व्यवस्थित आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचं आहे तर शुगर सिरप लावल्याने केक आपला छान मॉइस्ट राहतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो कोरडा पडणार नाही तर मी व्यवस्थित हे लावून घेतलेलं ला आहे शुगर सिरप आणि याच्यावर सुद्धा आपण क्रीम लावून घेऊया तर आता तिसरी लेयर जी आहे ती मी सर्वात लास्टची जी लेअर असते ती वरती केलेली आहे आणि त्याचा हा बटर पेपर मी काढून घेते तर याच्यामुळे वरचा भाग जो आहे तो छान फ्लॅट आपल्याला मिळतो तर याला सुद्धा मी व्यवस्थित शुगर सिरप लावून आहे हे मी शुगर सिरप लावून घेतलेलं आहे सर्व बाजूनी आता याला सुद्धा आपण व्यवस्थित क्रीम लावून घेत आहोत तर सुरुवातीला आपण साईडने क्रीम लावून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याच पद्धतीने आपल्याला पूर्ण केक कवर करायचा आहे तर साईडने लावल्यानंतर आपण केकच्या वरती सुद्धा व्यवस्थित ही क्रीम जी आहे पसरवून घेत आहोत याच पद्धतीने आपण पूर्ण केक कवर केलेला आहे पूर्ण केक आता आपण क्लीन करून घेऊया तर असा तुमच्याकडे जर प्लास्टिकचा रॅप असेल तर तोही तुम्ही वापरू शकता किंवा एखादं कार्ड असेल तुमच्याकडे पत्त्याचं तर तेही तुम्ही वापरू शकता आहे आणि त्याने हा केक आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे तर बघू शकता अतिशय सुंदर असा हा क्लीन झालेला आहे एकसारखा केक झालेला आहे तर आता हा केक आपण एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि दहा मिनटानंतर आपण आयसिंग करूयात तर दहा मिनटानंतर मी हा केक काढलेला आहे बाहेर आणि इथे थोडीशी क्रीम मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हा लाल कलर टाकलेला टाक आहे आणि अगदी थोडासा टाकलेला आहे त्याच्यामुळे हा पिंक रंग आलेला आहे तर हा मी पायपिंग वॅममध्ये भरून घेतलेला आहे आणि बारीक जे स्टार नोजल असतं ते मी इथे वापरलेलं आहे अशा पद्धतीच्या छान स्टारचं जे डिझाईन असतं डॉट्स बनवण्यासाठी मी इथे बारीक स्टारचं नोजल वापरलेलं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही नोजल वापरू शकताय किंवा ही जी फुलं मी छोटी छोटी बनवते इथे तुम्ही मोठ्या आकाराची फुलंसुद्धा बनवू शकताय तर आपण हा डॉलचा फ्रॉक बनवत आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कशाही पद्धतीने सजवू शकताय तर हे बघा या पद्धतीने मी हे काढलेलं आहे हा बार्बीचा फ्रॉक आहे तर असंच खालीपर्यंत आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे।, आहे तर या बाजूला मी हे बॉर्डर करून घेते आणि हा जो मधला भाग आहे तो सुद्धा आपल्याला पूर्ण याच पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर हा बघा हा मी पूर्ण फ्रॉक बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये डॉल जी आहे ती केकमध्ये घालायची आहे तर अशा पद्धतीची डॉल आपल्याला लागणार आहे आणि ही डॉल आपण आता घातल्यानंतर ओपन जो भाग दिसतो आहे तो, तो पूर्ण कवर करून घेऊया क्रीमने तर ही आपली डॉल छान व्यवस्थित बसलेली आहे तर आता आपण टॉपचा जो भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित कवर करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या क्रीमचा रंगाचा सुद्धा वापर करू शकता वेगवेगळे डिझाईन नोजलसुद्धा वापरून इथे तुम्ही हे डिझाईन फ्रॉकचं बनवू शकता आहे तुमच्या आवडीप्रमाणे कशाही पद्धतीचं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचं डिझाईन इथं तुम्ही बनवू शकताय इथे तुम्ही नोजल न वापरता पायपिंग बॅग थोडीशी बारीक कट करून बारीक डॉट उठवून त्या पद्धतीने तुम्ही असा टॉपसुद्धा तयार करू शकता तर याच पद्धतीने मी हा पूर्ण डॉल कवर करून घेतलेला आहे खूप मस्त अशीही डॉल केक झालेली आहे तर अतिशय सुंदर दिसत आहे तर थोडीशी मी इथे क्रीम जी आहे शिल्लक राहिलेली ती मी खाली केकला बॉर्डर बनवून घेते तुम्ही इथे वेगळा रंग सुद्धा वापरू शकता आणि याच पद्धतीने केकच्या वरती सुद्धा मी बॉर्डर बनवून आहे तर खूप मस्त दिसत आहे तर माझ्याकडे काही बॉल्स आहेत स्प्रिंकल्स आहेत ते मी ह्याच्यावर लावून घेणार आहे तर इथे माझ्याकडे थोडीशी व्हाईट क्रीमसुद्धा आहे आणि व्हाईट क्रीमने मी याच्यावर थोडेसे अशा पद्धतीने डॉट्स उठवून घेते म्हणजे पिंक फ्रॉकवर पांढरी छोटी छोटी फुलं असं त्याचं डिझाईन छान दिसेल तर याच पद्धतीने मी वरती टॉपलासुद्धा हे डॉट्स उठवून घेते आहे आणि मध्ये मध्येसुद्धा थोडेसे मी हे पांढरे डॉट्स उठवत आहे तर छान असा एक फुलांचा लुक येईल याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही कोणतंही डिझाईन इथे बनवू शकताय तर मस्त दिसत आहे तर इथे माझ्याकडे काही शुगर बॉल्स आहेत ते सुद्धा मी लावून घेते आणि काही कलरमधले स्प्रिंकल्स आहेत तर ते मी अशा पद्धतीने ड्रेसवर टाकून घेते तर मस्त असं कलरफुल दिसत आहे हे तर केकला सुद्धा मी काही स्प्रिंकल्स टाकत ता आहे आणि साईडलासुद्धा आपण या पद्धतीने थोडेसे टाकून घेऊयात तर हा मस्त असा केक तयार झालेला आहे अतिशय सुंदर दिसत आहे तर जरूर करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद